गेल्या 3-4 दिवसापासून एक बैल तहान भुकेने अक्षरशः व्याकुळ झाला होता। हा बैल अनाथ असल्याने त्याच्याकडे कोणाचेही लक्ष नव्हते, त्याला चारा पाणी देणारे कोणीही नव्हते। अन्नाच्या शोधात इकडे तिकडे भटकणाऱ्या या बैलाला अचानक एक डबा दिसला। तुपाचा तो छोटासा रिकामा डबा पाहताच वासाने बैलाची भूक नुसती उफाळून आली। तो पटकन त्या पत्र्याच्या डब्याजवळ गेला आणि त्या रिकाम्या डब्यातील तुपाचे कण चाटण्याचा तो केविलवाना प्रयत्न करू लागला। या धडपडीत बिचाऱ्या बैलाचा खालचा जबडा नेमका त्या पत्र्याच्या डब्यात अडकला। आधीच भुकेने अर्धमेला झालेला बैल या संकटाने अजूनच गोंधळला। भूक शमवण्याच्या नादात तोंडात डबा अडकल्याने बैलाची अवस्था फार अवघड झाली होती। डब्यामुळे बैलाला आता धड खाताही येणार नव्हते की साधे पाणीही पिता येणार नव्हते। तोंडात अडकलेला डबा घेऊन हा बैल वेड्यासारखा नुसता इकडून तिकडे भटकत होता। पत्र्याच्या डब्यामुळे त्याचा जबडा दोन्ही बाजूंनी कापला होता, त्याला जखम झाली होती। भुकेने बेजार झालेल्या बैलाला आता या जखमांनी घायाळ केले होते। तो मुका बिचारा जीव आपल्या वेदना आपले दुःख सांगणार तरी कोणाला? तोंडात अडकलेल्या डब्यामुळे त्याला साधे हंबरता सुद्धा येत नव्हते। हतबल झालेला बैल तहान भुकेने तडफडत गेल्या 6 दिवसापासून अस्वस्थपणे नुसता भटकत होता। काही लोकांनी त्याच्या तोंडात अडकलेला डबा काढण्यासाठी बैलाला पकडण्याचा प्रयत्न केला, पण घाबरलेल्या बैलाने लोकांपासून दूर पळ काढला। आता माणसे दिसली की तो दूर जात होता। कुणीतरी ही बातमी ॲनिमल रेस्क्यू टीमला कळवली। उशीर झाला तर बैलाचा तहान भुकेने मृत्यू होऊ शकतो हे ओळखून रेस्क्यू टीम लागलीच घटनास्थळी हजर झाली। डाटगनने गुंगीचे इंजेक्शन देऊन बैलाला पकडण्याची त्यांची योजना होती, पण बैल त्यांना पाहून दूर दूर पळत होता। तास दीड तास ही रेस्क्यू टीम त्या बैलाचा पाठलाग करत होती। डाटगनने गुंगीचे इंजेक्शन देऊन त्याला पकडण्याचा प्रयत्न करत होती, पण बैल काही त्यांच्या हाती सापडत नव्हता। पळता पळता बैल अनपेक्षितपणे हायवेवर पोहोचला आणि मोठा यक्ष प्रश्न निर्माण झाला। हायवेवर बैलाला अपघात होऊ शकत होता किंवा एखाद्या वाहन चालकाला धोका होऊ शकत होता। प्रसंगाचे गांभीर्य ओळखून रेस्क्यू टीमने एका गाडीमध्ये बसवून बैलाला गाठले आणि त्याला डाटगनच्या मदतीने गुंगीचे इंजेक्शन दिले। कर्मधर्म संयोगाने बैल सुरक्षितपणे हायवे सोडून बाजूच्या झाडीत शिरला आणि गुंगीच्या औषधामुळे शांत झाला। रेस्क्यू टीमने मग झटपट हालचाल करत त्याच्या खालच्या जबड्यात अडकलेला तो पत्र्याचा डबा काढण्याचा प्रयत्न केला। तो पत्र्याचा डबा त्याच्या खालच्या जबड्यातून काही केल्या बाहेर निघत नव्हता। पत्र्याच्या डब्यामुळे त्या बैलाच्या खालच्या जबड्याला बऱ्याच जखमा झाल्या होत्या। त्या जखमांमध्ये इन्फेक्शन सुद्धा झाले होते। रेस्क्यू टीमने कसा बसा तो पत्र्याचा डबा बैलाच्या जबड्यातून बाहेर काढला। गेल्या 6 दिवसापासून अन्न पाण्याविना व्याकुळ झालेल्या बैलाच्या त्या जबड्यातला तो डबा बाहेर निघताच बैलाच्या डोळ्यात सुटकेची भावना तरळली। या संकटातून आपली सुटका करणाऱ्या रेस्क्यू टीमचे त्या बैलाने मनातल्या मनात का होईना नक्कीच आभार मानले असतील, आणि तशा भावना त्या बैलाच्या डोळ्यामध्ये दिसत होत्या। मित्रांनो, केवळ तहान भुकेमुळे या बैलावर हा अवघड प्रसंग ओढावला होता। असा प्रसंग इतर दुसऱ्या कुणावरही येऊ नये म्हणून जर तुम्हाला तहान भुकेने व्याकुळ झालेले मुके जीव कुठे दिसले तर त्यांची नक्की काळजी घ्या। त्या मुक्या जीवांचा तुम्हाला दुवा नक्की मिळेल। मित्रांनो, प्राण्यांची काळजी घ्या।